कोल्हापूरच्या गुळाची चव साता समुद्रापार गेली आहे. कोल्हापुरातील खास वैशिष्ट्यांमध्ये या गुळाची नोंद आहे. इथला गुळ नॅचरल असून यात कसलीही भेसळ नाही, म्हणूनच या गुळाला मोठी मागणी आहे असं प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी इथं गुऱ्हाळ घराला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी इथं मारुती ढेरे यांच्या गुराळ घराला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. दरम्यान अजित पवार यांनी गुराळ घरावर 2 तास थांबून गुळ निर्मितीची संपूर्ण माहिती जाणून घेऊन त्यांनी कोल्हापूरच्या गुळाचं कौतुक केलं. हा गुळ नैसर्गिक आणि शुद्ध असल्याचं सांगितलं. गुळ व्यवसाय सध्या संकटात सापडलाय. यातच भेसळयुक्त गुळ मार्केटमध्ये येत असून त्याचा दर कमी आहे. यामुळे कोल्हापूरचा गुळ व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या या व्यवसायाला उभारी देण्याची गरज आहे असं मत पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी पुणे इथले बबन भेगडे, मारुती ढेरे, रतन पाटील, शंकरराव पाटील, अमित पाटील, युवराज भरांबळे, के पी पाटील, ज्ञानदेव पाटील, आनंदा डवळे, बळी पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.